24 न्यूज, मी आहे आपल्या सोबत दिव्यानी मोहिते। एक नजर टाकूया आजच्या घडामोडींवर। कुरबसह परिसरात खरीप पेरणीला सुरुवात, 2 दिवसांपासून शेतीपूरक पावसाची हजेरी। मागील 4 दिवसांपासून पावसाने दमदार सुरुवात केली असून हा पाऊस शेतीपूरक असल्याने वळवा तालुक्यातील कुरबसह अनेक गावात आज सकाळपासून भात, भुईमूग, सोयाबीन व इतरही पिकांच्या पेरणीसाठी एकच धांदल उडाली आहे। तर मागील 2 वर्षापासून पावसाची सुरुवात उशीरा होत असल्याने जुलै महिन्याच्या अखेरीस पेरण्या होत होत्या, मात्र चालू वर्षी 1 महिना अगोदरच दमदार पावसाने सुरुवात केल्याने जून महिन्यातच पेरण्या पूर्ण होत आहेत। पावसाची सुरुवात अशीच राहिली तर शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार असल्याचे शेतकऱ्यांच्यातून बोलले जात आहे। माझे नाव सुभाष माधव खांबकर, राहणार वाघवाडी। आणि चालू वर्षी पाऊस बरा झालेला आहे। पाठीमागल्या 2 वर्षात पाऊस अगदी कमी असल्यामुळे शेतीला पूरक असा पाऊस झालेला नाही। आणि या 2-4 दिवसांपूर्वी मृग नक्षत्र निघाल्यामुळे त्यापासून मुसळधार पाऊस होतो आहे आणि शेतीला पेरणीला पूरक असा पाऊस झालेला आहे। आणि तो ह्या वर्षी जर असाच राहिला तर शेतीला चांगले दिवस येतील अशी निसर्गाने जर साथ दिली तर शेतकरी हा मालामाल होऊ शकतो। हे आमच्या गावचं एक वैशिष्ट्य म्हणजे या 2 वर्षात पाऊस अगदी पूर्णपणे कमी होता, पण चालू वर्षी अगदी जूनच्या सुरुवातीलाच पेरण्या चालू झाल्या आणि पेरणीयोग्य असं पाऊस आणि वल झाल्यामुळे चालू वर्षी शेतकऱ्याला चांगले दिवस आलेले आहेत। मे महिन्यामध्ये पडलेल्या पावसामुळे शेती मशागती पूर्ण झाली असल्याने काल शनिवारी पडलेल्या पावसामुळे आज वारणापट्ट्यात पेरणीसाठी शेतकऱ्यांतून एकच धांदल उडाली आहे। तर हा पाऊस शेतीपूरक असल्याने शेतकऱ्यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे। बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी M24 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच आमच्या M24 न्यूज चॅनलच्या वेबसाइटला भेट द्या। पाहत रहा M24 न्यूज।